खेळाडू आता गोलंदाजे मार्ग वरती पहिल्या क्रमांकाचा षडक आतमध्ये टाकतील। शंभू कुल यांच्या माध्यमातून पारितोषिक आपण पाहतो। निखिल चव्हाण आणि संपूर्ण टीम साठी लागोपाठ 3 षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक हे त्यांच्या माध्यमातून। डाव सुरू होतो, पहिला चेंडू निखिल चव्हाण यांच्या बॅट मधून डाव सुरू झालेला आहे। पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका, निखिल चव्हाण यांचा षटकार। निखिल चव्हाण पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला एक मोठा तडाखा आणि डाव मोठ्या षटकारानं आपण पाहतो या ठिकाणी। टीम आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू आतापर्यंत अनस्टॉपेबल असणारा आपण पाहतो त्यांचा प्रवास। मोठ्या मोठ्या संघांना अगदी पराभूत करत इथपर्यंत हे संघ हा खेळाडूंचा सेट इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि आज पहिला उपांत्यपूर्व फेरीतला हा सामना आपण आतमध्ये पाहतो। मुरगाव विरुद्ध राहू विजेता संघ यानंतर थेट 1,00,000 रुपयांसाठी मॅच खेळणार आहे, त्यामुळे हा विजय दोन्ही टीम साठी तितकाच मोठा आहे। पुन्हा हा चेंडू आपण पाहतो आतमध्ये, डान्सिंग डाऊन द विकेट। निखिल चव्हाण पहिल्या चेंडूवरती षटकाराने डाव सुरू केला। ऋषी शिंदे पहिल्या क्रमांकाचा षटक आतमध्ये घेऊन जितक्या वेगात चेंडू टाकतो तितक्या वेगात चेंडूला स्विंग वळण देण्याची ताकद ठेवणार हा खेळाडू, गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू। पॉवर प्लेचं पहिल्या क्रमांकाचा षटक टाकण्याची जबाबदारी कायम आपण पाहतो या ठिकाणी ऋषी शिंदे घेत असतो। स्वर्गीय बाबूरावजी वामनरावजी कुल यांच्या पुण्य स्मरणार्थ व स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा बाबूराव कुल यांच्या स्मरणार्थ दौंड तालुक्यामधले आणि पुणे जिल्ह्यामधले नामवंत क्रिकेटची स्पर्धा जिथे यशस्वी पद्धतीने संपन्न होते। निखिल चव्हाण यांच्या बॅट मधून हा चेंडू पुन्हा झाला परफेक्ट मिडल बॅट वरती आणि खेळला स्क्वेअर लेग सीम आरेषा बाहेर, पुन्हा एक षटकार। प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे आतापर्यंत लागोपाठ नाही, दोन षटकार आपण पाहतो या ठिकाणी। पहिल्या ओव्हर मध्ये निखिल चव्हाण यांच्या बॅट मधून फ्लेक्स समोर जे काही प्रेक्षक आपण पाहतो या ठिकाणी, फ्लेक्स समोर जो काही प्रेक्षक वर्ग बसलेला आहे आपण साईडला या। जम्मू कुल यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे हा चेंडू, पॉइंट मध्ये विजय तिकडे उभे आहेत। तो चेंडू आपण पाहतो आतमध्ये दुसऱ्या धावेसाठीचं केलेलं पलायन, गुड रनिंग बिटवीन द विकेट, एक चांगली सुरुवात ही आपण पाहतो या ठिकाणी मॅच मध्ये। निखिल चव्हाण आणि टीम आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू या मॅच मध्ये आपण पाहतो निखिल चव्हाण यांनी आपलं वैयक्तिक अर्धशतक जर पूर्ण केलं तर दिगंबर दादा मगर यांच्या माध्यमातून त्या अर्धशतकासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक हे त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल। आतापर्यंत दोन षटकारांचा समावेश त्यांच्या खेळीमध्ये, आतापर्यंतचा प्रत्येक चेंडू तोच खेळाडू खेळला जात पॉवर नॉन स्ट्राइकिंगला उभेत आणि पुन्हा निखिल चव्हाण वा मिड विकेट सी मारेषा बाहेर, निखिल चव्हाण यांच्या बॅट मधून हा तिसरा षटकार। पहिल्या क्रमांकाचा षटक आतमध्ये संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 3 मोठ्या षटकारांचा समावेश। ऋषी शिंदेवरती खूप मोठं आक्रमण, निखिल चव्हाण यांनी चढवलेलं 3 षटकारांचा खेळ, धावपळ करते। पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर पूर्ण असतील त्या 20 धावा। ड्रोनचे जे ऑपरेटर आहेत त्यांना फक्त एक विनंती आहे, 38 सर्कलमध्ये तुम्ही ड्रोन घेऊन नका जाऊ, 38 सर्कलमध्ये फक्त घेऊन जाऊ नका। पंचांनी ती सूचना आपण पाहतो आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे।
तर आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पुन्हा वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणारा खेळाडू टीमचे आयकॉन मांगलेगावचा प्लेयर सांगली जिल्ह्यातील हा खेळाडू. षटक क्रमांक 2 आणि समोर दत्ता पवार विजय पावले यांचं आपण पाहतो स्वागत केलंय पुन्हा एक सनसनी चौकारानं चारण. षडक क्रमांक 2 ला झालेली सुरुवात पुन्हा तिल्लय आपण पाहतो. दत्ता पवार पहिला चेंडू खेळले आणि विजय पावलेला पहिल्या चेंडूवरती सीमारेषा बाहेर चौकारण आपण पाहतो. त्या खेळाडूचं स्वागत केलं. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो आपली गोलंदाजीनं प्रभावित करणारा हा खेळाडू. डोळ्याची पापणं पडत नाही तोपर्यंत वेगावरती स्वार होत गोलंदाजी करणारा खेळाडू म्हणून विजय पावले यांची ओळख. आणि पहिल्या चेंडूवरती आता चौकार खेळणारे आपण पाहतो दत्ता पवार. हे सुद्धा मांबळ तालुक्यामधलं एक मोठं नाव राहू टीम. मात्र निखिल चव्हाण यांचा फॉर्म आणि त्यांनी केलेली सुरुवात टीमसाठी महत्वाची ठरेल. हा चेंडू लेग स्टंपच्या खूप बाहेरून जाणारा हा चेंडू आपण आतमध्ये पाहाल. सुपनील भैयांच्या माध्यमातून कळवलं जाते हा स्वैर चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळेल. एक अतिरिक्त धावेने धावपलिकेवरती पूर्ण होत आहे धावा 25 धावा. षडक क्रमांक 2 खेळ सुरू असताना आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू टीम. पहिल्या षटकामध्ये टोटल 20 धावांची एक मोठी खेळी आपण आतमध्ये पाहिली. ऋषी शिंदे यांचं पहिलं क्रमांकाचं षटक. ते मात्र खूप जास्त धाव आपण पाहतो देऊन गेलं. बरंच शपल आतमध्ये दत्ता पवार यांच्या माध्यमातून. अलीकडे प्रत्येक खेळाडू शपल करताना आपण बघत असतो. अगदी थट्याड अति 3 स्टंप आपण पाहतो सोडून दिले होते. थट्याड पावत त्याचं असणार हे क्रमांकाचं दुसरं षटक आतमध्ये. त्यामुळे थोडीशी क्षेत्रक्षणावरती बंधने दिसत आहेत. फक्त 2 खेळाडू बाउंड्री लाईनवरती उभे आहेत. नॉन स्ट्रायकिंगला मात्र अगदी निखिल चव्हाण शांत कमरेवरती हात ठेवून आपण पाहतो तो खेळाडू. हा चेंडू पुन्हा समोर लाईन लेंथ आपण पाहतो. 3 स्टंपच्या लाईन लेंथ मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत विजय पावले यांचा राहिलाय. तर दुसरे कृष्णा पवार हे आयकॉन आतमध्ये तुम्ही पाहताय. एक आयकॉन मैदानावरती खेळतोय दत्ता पवार. त्यांच्या बरोबरीत आपण पाहतो आपल्या घरच्या मैदानावरती. याच मैदानावरती प्रवास सातत्यानं सराव करणारा हा संघ आहे. आणि तो सराव अगदी मनापासून केलेला हा संघ आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू. आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या घरच्या प्रेक्षकांच्या समोर बराचसा मोठा प्रेक्षक वर्ग हा सामना पाहण्यासाठी मोरगाव बारामती तालुक्यामधला हा संघ आहे. आणि दुसऱ्या साईडनं आपण आतमध्ये बघाल तर दौंड तालुक्यामधले राहू गाव आपण आतमध्ये 2 तालुक्यांमधल्या या 2 गावांची मोठी झुंज होणार आहे. षटक क्रमांक 2 हा खेळ 1 चौकार आतापर्यंत पाहिलाय. ओहो निखिल चव्हाण यांच्यासाठी टाकलेला हा चेंडू तितकाच वेग होता. तितक्याच वेगात ती चेंडू फिरली. मात्र आपण पाहतो तो चेंडू बॅटवरती तो व्यवस्थित मेडल होऊ शकलेला नाही. बारामती तालुका स्तरीयवरचा सुद्धा एक काल बारामती तालुक्याचा संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला. बारामती तालुक्यामधून सुद्धा बरेचसे मोठे मोठे गावई संघ आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. तर आज तोच मोरगावचा बारामती तालुक्यामधला संघ. आतमध्ये हा चेंडू विजय पावले थोडासा पाय घसरला मात्र तो वेग मात्र कमी झाला नाही. पुन्हा लागोपाठ दुसरा चेंडू निखिल चव्हाण यांच्यासाठी निर्धाव टाकला विजय पावले यांनी. षटक क्रमांक 2 आतमध्ये. बिरबल राजपूत यांच्या माध्यमातून पारितोषिक येते. श्रीकृपा टेलर्स यांच्या माध्यमातून पारितोषिक. निखिल चव्हाण यांच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी ठेवलेलं आहे. दिगंबर दादांच्या माध्यमातून मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे आता अर्धशतकासाठी टोटल 3000 रुपयांचं पारितोषिक निखिल चव्हाण ऑन स्ट्राईक. हा चेंडू पुन्हा थोडासा आपण पाहतो या ठिकाणी डान्सिंग डाऊन दी विकेट. थोडे कधी परिवर्तन पाहायला मिळाले या चेंडूवरती. चेंडू येण्या अगोदर बॅट फिरून गेली. लागोपाठ तिसरा चेंडू विजय पावले यांनी निर्धाव टाकला आणि या षटकामध्ये पुन्हा आपल्या टीमसाठी एक चांगलं कमबॅक. 2 षटकांचा खेळ आतमध्ये संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकेवरती पूर्ण होत आहेत त्या 26 धावा धावपलिकेवरती 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. उपांत्यपूर्व फेरीतली पहिली मॅच. पहिल्या क्रमांकाचं 1,00,000 रुपयांचं पारितोषिक. द्वितीय क्रमांकाचं 75,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये.
अशी चार पारितोषिक उपांत्यपूर्व फेरीतला हा पहिला सामना यानंतर पुन्हा एक चांगली मॅच केसनर विरुद्ध वाघोली दोन जवळजवळची गावं आपण पाथवाडीकडे मॅच खेळतील तो उपांत्यपूर्व फेरीतला दुसरा सामना यानंतर आपण खेळवणार आहोत. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 26 धावा धावपळीवरती षटक क्रमांक 3 ला सुरुवात आणि तिसऱ्या क्रमांकाचा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्ग करते अक्षय तावरे हे खेळाडू षटक 3 टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्ग करते तयार आहेत. दत्ता पवार ऑन स्ट्राइक एंडला खेळण्यासाठी संघाचे आयकॉन आतापर्यंत विकेट जाऊ दिली नाही. हा मात्र मोरगाव गावातलाच खेळाडू अक्षय तावरे स्वतः आपण पाहतो चेंडू पाठीमागे धावत आहेत आणि झेल सुद्धा आपण पाहतो तिथे टिपला जाईल आणि पहिला आपण पाहतो वाटेकन हैदराबाद मध्ये स्वतः फॉलो थ्रू मध्ये अक्षय तावरे यांनी झेल टिपला आणि पहिला हैदराबाद टीम आमदार राहुल लाला कुलपतेशन राहुल संघाचे आयकॉन दत्ता पवार बाद होत आहेत. षटक क्रमांक 2 षटक 3 ला झालेली सुरुवात 5 षटकांचा होणार हा सामना. अक्षय तावरे पहिला चेंडू कॉटन बोल्ट आपण आतमध्ये खेळाडू स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला अक्षय यांनी आणि दत्ता पवार सारखा एक मोठा खेळाडू एकदम फलंदाजी हा संघ करतोय. येथून पाठी मागता सुद्धा आपण षटक क्रमांक 3 आतमध्ये सागर डुबे हा समोर खेळला चेंडू सागर डुबेच्या बॅट मधून एक क्लासिकल हिट आणि चेंडू सी वारेच्या बाहेर फेकून दिलेला षटकार. थँक्यू. एक षटकार सागर डोबेन आपण पाहतो खेळलेला आहे. तर आता इथून पुढे लागोपाठ दोन चेंडूवरती आपण पाहतो दोन षटकार खेळले तर रोहन डोबे यांच्या वतीनं पारितोषिक श्रीधन भाऊ गाढवे त्याबरोबर इथ महादेव जाधव चार चौघांकडनं आपण पाहतो ठिकाणी पारितोषिक येत आहेत. 3 लागोपाठ षटकारासाठी आपण पाहतो 4000 रुपयांचं पारितोषिक आतमध्ये सागर दुबे यांच्या बॅट मधून हा पुन्हा लागोपाठ दुसरा षटकार. या दोन षटकारानं धावपळीवरती पूर्ण होत आहेत त्या 39 धावा. या चेंडूवरती जर षटकार आला तर आपण पाहतो रोहन डुबे यांच्या वतीनं 1000 रुपये श्रीधन भाऊ गाढवे यांच्या वतीनं 1000 रुपये महादेवकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक महादेव जाधव आणि पुन्हा एकदा सागर डुबेचा ब्लास्ट आणि स्कोअर लेग सीमारेषा बाहेर लागोपाठ तिसरा षटकार. दिलीपजी कुल यांच्या माध्यमातून सागर यांच्या ह्या लागोपाठ 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. तर इथे आपण पाहतो ठिकाणी आदित्य दादांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. इथे आपण पाहतो आदित्य दादा राहुल दादा कुल यांचं आपण पाहतो ठिकाणी मंचावरती आगमन होतोय. तर देवीदास अप्पा डुबे
विद्यमान सरपंच आपण पाथवाडे कनाप्पांच्या माध्यमातून सुद्धा सागर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक आपण पाहतो आता इथून पुढे राहील. षटक क्रमांक 2 चा खेळ आतमध्ये सुरू असताना धावपळीवरती पूर्ण होत आहे. त्या सेहेचाळीस धावा धावपळीवरती हा चौथा षटकार या ओव्हर मधला. यावेळेस मात्र निखिल चव्हाण यांच्या बॅट मधून षटकार. षटक क्रमांक 3 संपलेला आहे आतमध्ये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 संपलेला आहे. 52 धावा या धावपळीवरती पूर्ण होत आहे. धावपळीवरती 52 धावा धावपळीवरती 3 षटकांचा खेळ संपला आणि या आधीच्या षटकामध्ये टोटल आल्या 26 धावा 4 षटकार. अक्षय तावरे यांच्या ओव्हर मध्ये आपण पाथवाडे कना आतमध्ये स्वप्न आपण आतमध्ये सागर दुबे यांच्या बॅट मधून 3 लागोपाठ. सुखदेव शेठ मगर यांच्या माध्यमातून निखिल यांच्या अर्धशतकासाठी 1000 रुपये. महेंद्र अण्णा बिटगर यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाथवाडे यांना पारितोषिक आलेला आहे. षटक क्रमांक 4 ला आता सुरुवात होते आणि 4th क्रमांकाचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज मार्गवरती पुन्हा एकदा टीमचे प्रमुख खेळाडू विजय पावले यांच्या माध्यमातून आपण पाथवाडे यांना या षटकाला सुरुवात. तर विकेट साठी पारितोषिक आलेलं आहे आता सुमितजी सोनवणे, काका सोनवणे आणि गौरव सोनवणे यांच्या माध्यमातून इथून पुढे सागर दुबे यांचे जर कोणत्याही खेळाडून विकेट घेतले तर त्या विकेटसाठी त्या गोलंदाजाला 500 रुपयांचा पारितोषिक आपण पाहतोय. अडेकर राहील. धावपळीवरती धावा 52 धावा या धावपळीवरती. तर पुन्हा इथून पुढे सागरनं लागोपाठ 3 षटकार खेळले तरी पुन्हा एकदा आपण बघतोय पुन्हा 4000 रुपयांचा पारितोषिक सागर यांच्यासाठी. हा चेंडू पुन्हा हा चेंडू त्यावेळेस डाऊन दी ग्राउंड जमिनी समांतर खेळला. फटका शतरक्षक पाठीमागे आहे. एक फुल फॉर्म मध्ये आतापर्यंत आपण आतमध्ये बघाल. सागर डुबेची एक विस्फोटक खेळ आतमध्ये. महेंद्र अण्णा बेटगर यांच्या माध्यमातून सागर यांच्या इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक आपण पाहू. धावपळीवरती 53 धावा धावपळीवरती षटक क्रमांक 4 चा खेळ आतमध्ये सुरू असताना 53 ऑन बूट धावांचा एक मुसळधार पाऊस आतमध्ये. एका साईडला सागर डुबे त्यानं ती तलवार आपण पाहतो मॅनातून बाहेर काढून आता त्यानं खूप भयानक आपण पाहतो विस्फोटक रौद्ररूप धारण केलेलं आहे. तर दुसऱ्या साईडनं पहिल्या चुंडवरती षटकाराला डावाला सुरुवात करणारा खेळाडू संघाचे संघनायक निखिल चव्हाण हे सुद्धा मैदानावरती आहेत. 4th क्रमांकाचा षटक सुरू असताना 53 धावा धावपळीवरती. विजय पावलेंना पुन्हा एकदा या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आतमध्ये करायचा आहे. या आधीचं षटक थोडं महागडं पडलं. 4 षटकार त्या षटकामध्ये इन्क्लूड राहिले. पुन्हा हा एक परफेक्ट ब्लॉक होल टाकलेला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. दुसऱ्या धावेसाठीचं केलेलं पलायन फेक आपण पाहतो सचिन केदारे यांच्याकडे जाते. तोपर्यंत पुन्हा दुसरी धाव पळून पूर्ण झाली. 2 धावा मिळतील आणि 2 धावेनं पूर्ण आहेत त्या 55 धावा. 55 धावा आपण पाहतो ठिकाणी. धावपळीवरती षटक क्रमांक 4 चा खेळ आतमध्ये सुरू असताना 55 पूर्ण आहेत. आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू टीम 5 ओव्हरची मॅच त्यामध्ये आतापर्यंत 55 धावा. हा धावपळीवरती बॅटचा टॉपेज घेणारा चेंडू शतरक्षकाकडनं आपण पाहतो आतमध्ये चूक झालेला आहे आणि झेल सुटला तो निखिल चव्हाण यांचा. त्यांच्या अर्धशतकासाठी आपण पाहतो ठिकाणी ते पारितोषिक बरेचसे मोठे लागलेले आहेत. झेल सुटला, एक धाव मिळाली. एका धावेनं धावपळीवरती पूर्ण होत आहेत त्या 56 धावा या धावपळीवरती पूर्ण आहेत.
56 धावा धावपळीवरती सागर दुबे यांच्या विकेटसाठी आपण पाहतो 1000 रुपयांचा पारितोषिक सुमित सोनवणे काका सोनवणे आणि गौरव सोनवणे यांच्या माध्यमातून सागर दुबे यांची जो विकेट घेईल त्या गोलंदाजासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक आपण पाहतो विजय पाहुले यांच्यासाठी ते पारितोषिक 56 धावा धावपळीवरती पुन्हा सागर ऑन स्ट्राइक गतीमध्ये पुन्हा परिवर्तन हलक्या आपण पाहतो कमी वेगाने टाकलेला हा चेंडू सागर दुबे थोडं फ्रस्ट्रेशन चेहऱ्यावरती निर्धाव पद्धतीचा चेंडू खेळलेला आहे आतापर्यंत दोन्ही खेळाडूंची खेळी आपण बघू 7 चेंडू सागरने खेळलेत 20 धावा नॉट आउट आतापर्यंत तर दुसऱ्या साईडने निखिल 12 चेंडू मध्ये 29 धावांवरती निखिल नॉट आउट आहेत एक चांगली मोठी खेळी या दोघांकडनंही साखरलेली आहे षटक क्रमांक 4 विजय पावले पुन्हा गोलंदाजे मार्क वरती बॅक टू बॉलरचा हा प्रयत्न राहील यावेळेस शतरक्षक पाठीमागे एक धाव तोपर्यंत आपण पाहतो तिथे मिळेल फील्ड होईल चेंडू अक्षय तावरे आपण पाहतो तो चेंडू वरती येत आहेत षटक क्रमांक 4 आतमध्ये संपलं जाईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळी वरती पूर्ण होत आहेत त्या 57 धावा आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहुटी धावा कॅमेरा स्टँड मध्ये जे काही मुलं गेलेले आहेत कॅमेरा स्टँड कॅमेरामॅन जे आमचे tenniscricket.in त्यांना विनंती आहे आपले शेजारी जी मुलं आलेली त्या सर्वांना खाली पाठवून द्या दोन्ही कॅमेरा स्टँड मध्ये रणजितजी शिंदे आणि हर्षलजी चव्हाण आणि निखिल काळभोर निखिल यांच्या प्रत्येक षटकाराला आता शेवटच्या षटकामध्ये जेवढे निखिल चव्हाण षटकार खेळतील त्यांच्या प्रत्येक षटकाराला 1500 रुपयांचा पारितोषिक राहील 4 षटक संपलेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा या पूर्ण आहेत शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आता गोलंदाजे मार्क वरती पाचव्या क्रमांकाचं हे शेवटचे 6 चेंडू आतमध्ये मेंबर आपण पाहतो ठिकाणी गोलंदाजे मार्क वरती विलाजी ढोले असावेत गोलंदाजी मार्क वरती शेवटचे 6 चेंडू आपण पाहतो ठिकाणी टाकायचे 40+ हे खेळाडू बराचसा मोठा अनुभव आपण पाहतो त्यांच्या पाठीमाग 50 उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनवितो वाट माझी वाट वाकडी धरू नका तो मोठा वारसा आपण पाहतो क्रिकेटचा या खेळाडूंच्या पाठीमाग आहे हे प्लेअर शेवटचे 6 चेंडू आपण पाहतो टाकण्यासाठी डीप कव्हर कृष्णा पवार होते तिकडे कृष्णा पोहोचतो तोपर्यंत तो चेंडू मात्र डीप कव्हर सीमारेषा फोडून बाहेर जातोय 4 रन पहिला चेंडू डीप कव्हर फोडणारा तो तडाखा 4 रन मिळतील या चौकारानं 61 धावा या धावपळीवरती पूर्ण होत आहेत 61 धावा धावपळीवरती सागर दुबे मोठ्या फुटक्याच्या शोधामध्ये पुन्हा एकदा तो दिसतोय पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिलेला चेंडू यष्टरक्षक सचिन केदार यांकडे जाऊन तो फील्ड होतो निर्धाव पद्धतीचा हा चेंडू दुसऱ्या क्रमांकाचा 61 धावा आतापर्यंत टीम बनवू शकलेला आहे हे शेवटच्या क्रमांकाचा षटक आतमध्ये टीम मोरगाव ओहो हा चेंडू थोडे बॅटेज आपण पाहतो निखिल चव्हाण डेंजर एंडला होते इस्टर्नवरती डायरेक्टली तो चेंडू आपण पाहतो मारण्याचा प्रयत्न एक धाव मिळाली एका धावेनं धावपळीवरती पूर्ण होत आहेत 62 धावा धावपळीवरती उपांत्यपूर्व फेरीतला हा पहिला सामना आहे यामधला विजेता संघ आजच्या दिवसातली शेवटची आणि अंतिमची मॅच खेळणार आहे अर्थात लखपती होण्याचा प्रवास 1,00,000 रुपयांचा पारितोषिक आपण पाहतो टीम जिंकणार आहे यामधला विजेता संघ तो फायनल मॅच खेळेल उपांत्यपूर्व फेरीतली मॅच आतापर्यंत 4 संघ विजयी ठरलेत 4 संघांना मात्र पराभव आलाय त्या 4 संघांना 15,000 रुपयांचे पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये ठेवलेलं आहे तर आता पहिले टॉप 4 पारितोषिक मोठी पारितोषिक आता ऑन बोर्ड वरती पटकवण्यासाठीची हा मॅचेस उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टीम मोरगाव संघाचा 62 धावा आतापर्यंत तर निखिल चव्हाण शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू निखिल यांना खेळायचेत पहिला चेंडू आपण पाहतो या षटकामधला ते खेळले पाठीमागे 2 खेळाडू उभे आहेत मात्र दोघांमधून तो चेंडू दरी ओलांडून सीमारेषा बाहेर जातोय 4 रन 66 धावा
या चौकारानं 66 धावा या धावपळीवरती पूर्ण होत आहेत। निखिल चव्हाण मिड विकेट मध्ये खेळ, हा चेंडू कृष्णा पाठीमागे आपण पाहतो झेल टिपतायत आणि निखिल चव्हाण बाद होईल। दुसरा हदरा टीम साठी हा आमदार राहुल दादा कोर्ट प्रतिष्ठान राहुल निखिल बाद होता है 33 धावांवरती प्लेयर अपन पाहतो त्या ठिकाणी बाद तर 66 धावा या धावपळीवरती पूर्ण आहे। शेवटचं षटक आतमध्ये या षटकामध्ये आतापर्यंत एकच चौकार आतमध्ये खेळण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी खेळाडूंना यश आलं। आसिफ शेख आयकॉन दुसरे खेळाडू आतमध्ये एक चेंडू आसिफ शेख आणि त्यांनी तो चेंडू पाठवून दिला सीम आरेषा बाहेर षटकार। शेवटचा चेंडू आसिफ शेख आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा खेळला षटकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहुल संघ बनवतो तो 72 धावा टीमने बनवलेला आहेत। तर सामना जिंकण्यासाठी विजयासाठी गरज आहे त्या 73 धावांची। डीजे थैंक यू डीजे तिथे पवेलियन मोरगाव संघासाठी मोकळं करून द्या। महेंद्रअण्णा बिटगर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अण्णा पण मंचावरती या आणि तिथे प्रेक्षक मोरगाव टीमला जागा द्या, खुर्च्या मोकळ्या करून द्या। मोरगाव संघाला 30 चेंडू मध्ये टीम मोरगाव संघ आपल्याला बनवायच्या विजयासाठी 73 धावा 30 चेंडू आणि 73 धाव म्हणजे 15 रिक्वायरमेंटेड धावपलक आपण पाथवाडीकडे दाखवतो आहे। आणि पहिल्या क्रमांकाची जोडी आतमध्ये तीस चेंडू 73 धावांचा हा प्रवास आपण आतमध्ये पाहणार आहोत। एक डाव संपला, धावांची मोठी उधळण पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालेली आहे तर दुसऱ्या डावामध्ये सुद्धा तितकीच मोठी उधळण। कृष्णा पवार बरोबर अक्षय तावरे पुन्हा एकदा आपण पाहतो तीच चेंडू 73 प्रवास कसा होतो। पुन्हा जाऊयात नरेश सरांकडे, या सर आपलं स्वागत आहे।
बघा समोरचे जे काही आमदार साहेबांचे बॅनर आहेत त्यापुढे काही प्रेक्षक बसलेले आहेत, ब्लॅक स्क्रीन समोर देखील काही प्रेक्षक बसलेले आहेत. आयोजकांची स्पष्ट सूचना आहे की आपण तिथे कोणी बसू नका. जलदूत नावाचा बॅनर आहे, तिथे एक जण उभा आहे, बाकीचे बसलेले आहेत. तर तिथे सगळे बाजूला जा, मागे बसा. त्याच्या शेजारी न्यू साईराज ट्रेडर्स यवत या मंडपाच्या शेजारी सुद्धा काही प्रेक्षक बसलेले. बघा तुम्ही तो बॅनर तर फाडलाय अक्षरशः. उठा तिथून उठा. त्याचबरोबर आरोग्य दूत नावाचा जो बॅनर आहे सागर शेठ पिलाने उपसरपंच ग्रामपंचायत देहटणेच्या मंडपासमोर आरोग्य दूत बॅनर, तिथे सुद्धा बरेचसे प्रेक्षक पुढे बसलेले आहेत. मान्य सावली आहे पण तुम्ही जरा बाजूला जाऊन बसा ना, सावली भरपूर आहे आणि आता ऊन खाली झालेली आहे, आता काय फारसा उन्हाचा तडाखा बसणार नाहीये. जरा बाजूला बसा, बॅनर मोकळा करा, बाउंड्री लाईन आपला अगदी शेजारी आहे आणि तिथून बाजूला बसा. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करतो, स्पष्ट सूचना आहे, कदाचित आयोजक तिथे येऊन मग उठवतील तुम्हाला, तुम्ही आधीच उठून बाजूला. वाह वाह वाह, पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज कृष्णा पवार. कृष्णा पवार बाद पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज आसिफ शेख इथे टिपतोय कृष्णा पवार. संपूर्ण भारतवर्षामध्ये ट्रेंडिंग मध्ये असलेला फलंदाज आहे, यावर्षी खूप फॉर्म मध्ये आहे. व्यावसायिक गटामध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आम्ही कृष्णा पवारला बघितले, इथे मात्र सेमी फायनलच्या लढतीमध्ये शून्यावरती. तर कृष्णा पवार बाद होईल सोलापूरचा, तर सांगलीचा सुपरस्टार द ग्रेट विजय पावले मैदानामध्ये दाखल. विजय पावले मोरगावचा हिरा, अक्षय तावरे विजय पावले ही जोडी. शून्य धावातून सुरुवात होईल, 73 धावांचा डोंगर फोडायचा आहे. एवढं मोठं आव्हान फोडायचं खरं तर मोठा बुलडोजर लागणार आहे आणि ही क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. यस, उजवायच्या बाहेर विजय पावलेचा प्रयत्न होता स्लॉक करायचा, मात्र फसलेला प्रयत्न इथे धावफलकावरती आपण बघू शकतो. 10-0 पहिल्या षटकामध्ये इतका मोठा आघात होता, मोठा धक्का होता. खर तर कृष्णा पवार सारखा हिमालय, मात्र इथे पहिल्या षटकामध्ये त्याला गारद करण्यात यश मिळाले आसिफ शेखला. ओहो, रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न आणि दोन क्षेत्ररक्षकांमध्ये प्रश्न होता, कोणी अडवायचा आहे, थर्डमॅनने अडवायचा आहे की फाईन लेगने अडवायचा आहे. चेंडू सीमारेषी बाहेर 4. बाईजच्या माध्यमातून या 4 धावा इथे प्राप्त होणार आहेत मोरगाव संघासाठी. 2 तगडा फौजा, 2 ताकदवान प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर. आसिफ शेख डाव्या हाताने अर्ध विकेट. हो, ग्लेन स्पॉट होता, हलकासा बाउंड्स इथे मिळवला, चेंडू उजवायच्या बाहेर, पुन्हा निर्धाव. आसिफ शेखने या षटकामध्ये एकही बॉल अजून फलंदाजाला बॅटला लावू दिला नाही. 4 चेंडू निश्चित आलेले आहेत. एक बळी बाग घेताना कृष्णा पवारला बाद करत असताना मोठा दिलासा इथे दिलाय पहिल्याच चेंडूमध्ये. मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर आघात मोठा आहे, या आघातातून या धक्क्यातून कसा सावरतोय मोरगाव हे बघायचंय. मात्र विजय पावले बाईच्या रूपाने एक चौकार मिळालाय धावफलकावरती. 4 धावा आहेत, षटक पहिलं सुरू आहे. समोर 73 धावांचं मोठं आव्हान आहे. 73 रिक्वायर्ड टू विन. यस यस, परत एकदा पुन्हा हलकासा बाउंड चेंडूला.
आणि विजय पावले मात्र शांत आहे, निश्चल आहे, स्थित प्रज्ञा आहे. इथून इथून फलंदाजी करणं निश्चित अवघड असणार आहे. 73 धावांचं मोठं लक्ष आहे. एखादं षटक दुष्काळात आलं तरी फ्रस्ट्रेशनची वेळ येते आणि आसिफ शेखनं इथं दुष्काळामध्ये पाणी सुद्धा अवेलेबल होणार नाही अशी कामगिरी केली. ओ हो हो, विच आहे, पावलाय, क्लीन बोल्ड, दुसरा धक्का. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी आहे. आसिफ शेखची पाठ असा दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. स्वामी चिंचोली गावचे सरपंच सन्माननीय अझर भाई शेख. आसिफ शेखनं हा जो क्लीन बोल्ड केला त्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस सन्माननीय अझर भाई शेख यांच्याकडून सरपंच स्वामी चिंचोली. या स्पर्धेसाठी निश्चित प्रकारे मोठी मदत अझरबाई शेख यांच्या माध्यमातून होते. 1000 रुपयाची देणगी शंभू महादेव प्रतिष्ठानला त्यांनी इथे दिलेली आहे. सरपंच साहेबांचं मनापासून आम्ही स्वागत करतो. पहिलं षटक सनसनाटी निर्माण करणार. पहिल्या षटकामध्ये तुफानी हल्ला होता, हा भयानक हल्ला होता. हा एखाद्या सैन्यावरती आक्रमण करत असताना सैन्याकडून तोफ्यांचा गोळ्यांचा वर्षाव व्हावा अशीच हे गोळे इथे टाकलेले आहेत. मात्र याबरोबरच एक चांगला फटका, साईराज ट्रेडर शेवटच्या बॅनर वरती षटकार, प्रतिहल्ला सुरू होतोय. इथं बघायचं आपण आसिफ शेखची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आणि 2 फलंदाज, तेही 2 आयकॉन बाद केलेत एका आयकॉननं, तो म्हणजे आसिफ शेखनं. तर आता निश्चित बारामती तालुक्याचा हा सितारा अक्षय तावरे मैदानामध्ये एक षटका ठोकून त्यानं निश्चित प्रकारे सामन्याला सुरुवात केलेली आहे. एक बेस्ट फिनिशर इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड. टेनिस क्रिकेट जगातला हा सर्वोत्तम फिनिशर आहे. अनेक मॅचेस आपण त्याच्या बघितलेले की ज्याने कशा फिनिश केले. 1 बॉल 6 तो षटकार मारला, 1 बॉल 4 चौकार मारला, 1 बॉल 5 षटकार मारलाय. अशा अनेक मॅच त्याने फिनिश केलेले आहेत प्रेशर मध्ये. इथे पुन्हा 4 धावा मिळतील. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, चौकार, चौकाराबरोबर धाव फलक पुढे पोहोचणार आहे. 14 सुंदर फलंदाजी, फलंदाजीतला सुपरमॅन मैदानामध्ये आपण बघू शकतो तो अक्षय तावडे. 10 धावा त्याने या षटकामध्ये कव्हर केल्या. 14 धावा एकूण धाव फलक दाखवणार आहे गोलंदाज सचिन. परत एकदा कव्हरच्या डोक्यावर उडवला आहे चेंडू. गॅप तिथे मोठा आहे. रक्षक पाठीमागे चेंडूचा अडवण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे मिळणार आहे अक्षय तावडेला. हळूहळू धाव फलकाला आकार देण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे धक्के होते खर तर, जबरदस्त हादरे होते खर तर. ते 2 आयकॉन पहिल्या षटकामध्ये बाद झाल्यानंतर या प्रेशर मध्ये निश्चित फलंदाजी करावी लागते ती अक्षय तावडेला. अनेक वेळा प्रेशर कुकर कंडिशन त्याने हाताळलेले आहे. अक्षय तावरेचा हा भयानक फटका, सरळ बॅटने उडवला, डीप लॉंग ऑन, सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. जर आवाज वाढवा आपण बघू शकतो. या ठिकाणी प्राचार्य सन्माननीय तानाजी चव्हाण सर इथे उपस्थित आहेत. कोणताही संघ त्यांचे चिरंजीव मैदानामध्ये खेळत आहेत निखिल चव्हाण. मात्र कोणताही, वंडरफुल शॉट, वंडरफुल फ्लाय, वंडरफुल क्रिकेटर अक्षय तावडे.
आपण पाहतोय डोळे दिपवणारी दीपमाळ आणि ती माळ गुंफण्याचं काम केलं जाते अक्षय तावरे कडून. काय कमालीचा फलंदाज आहे, त्याची फलंदाजी सध्या वसंत ऋतू मध्ये आहे. त्याच्या फलंदाजीच्या झाडाचं एकही पान शिशिर ऋतूकडे डोळे लावून बघत नाहीये. सुंदर फलंदाजीचा एक नजराणा प्रेक्षकांना मेजवानी. तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा जान फुंकणारा खेळाडू, या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकणारा खेळाडू म्हणजेच अक्षय तावरे. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आसिफ शेखनं सुरुवात केली होती. मॅच शंभू महादेव प्रतिष्ठान राहू संघाकडे होती. तर दुसऱ्या षटकामध्ये अक्षय तावरेनं परत एकदा आपला झपाटा दाखवला, तडाखा दाखवला, धडाकेबाज फलंदाजीनं पुन्हा एकदा मॅच मध्ये प्राण निर्माण केले आहेत. कमबॅक केले धाव फलकावरती 28 धावा आसिफ. याबरोबरच पुढे येत ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फ्लिक करायचा प्रयत्न होता, फसलेला आहे. शांतपणे या चेंडूला समोर जाण्याचा प्रयत्न. आसिफ शेख किती विध्वंसक आहे, डिस्ट्रॉयर आहे, विस्फोटक आहे, त्याची प्रचिती त्याने या अगोदरच्या षटकामध्ये दिलेली आहे. इथे पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू होता, हुक करायचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमारेषा पार. चार चार धावांबरोबर धावफलक 32 वरती पोहोचतोय. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू. मला आस्किंग रन रेट जरा माहिती द्या, किती चेंडू किती धावा? 16 चेंडू 41 धावा. या परिस्थितीमध्ये मॅच आहे. खर तर सगळं काही अनपेक्षित आहे. आज इथे पुढे काय वाढून ठेवले आपण ओळखू शकणार नाहीये. फक्त पंक्तीला आपण बसलेलो आहे, ताट आपल्या समोर वाढलेलं आहे, मात्र ताटात पदार्थ कोणता येणार आहे हे आपल्याला काही माहीत नाहीये. पण मला माहिती आहे की एखाद्या शाही विवाहामध्ये आपण जाऊ, साधं जेवण आपल्याला मिळणार अशी अपेक्षा आपण ठेवू, मात्र तिथे जर आपल्याला 21 मेन कोर्स मिळाले, वा, आज तो आनंद तुम्हाला इथे मिळणार आहे. हा 7-स्टार हॉटेलचा 21 कोर्स बुफे आज इथे आपल्याला बघायला मिळेल. इथे लॉफ्ट केला चेंडूला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. एक धाव आणि धावफलकावरती 33 धावा इथे आपण बघू शकतो. हल्ला प्रति हल्ला, कोणीच माघार घ्यायला तयार नाही, कोणी मागे हटायला तयार नाही, कोणी हाराखिरी करायला तयार नाही इथे. आणि त्यामुळेच ही मॅच प्रेक्षकांचा काळजाचा ठाव घेणार आहे. आसिफ शेख पुन्हा एकदा मोमेंटम ब्रेक करतोय, शिफ्ट करतोय. पहिल्या षटकामध्ये त्याने शानदार गोलंदाजी केली होती, दोन आयकॉन बाद केले. यावेळेस अक्षय तावरे त्याच्या समोर आहे. ओहो, इथे इथे अक्षय तावरेचा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, फसला प्रयत्न. धावफलकावरती असतील धावा. 33 षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. आस्किंग रन रेट निश्चित मोठा आहे, मात्र अक्षय तावरे सारखा हिमालय मैदानामध्ये आहे. कर्तृत्वाचा हिमालय हा. फ्रेशर कुकर कंडिशन त्यानं कित्येक वेळा अत्यंत सुंदरपणे हाताळलेले आहे. प्रेशर कुकर मध्ये तयार झालेला हा खेळाडू आहे अक्षय तावरे. सिंगल घेतली एक फ्लिकच्या फटक्याद्वारे. धावफलक पुढे पोहोचतोय. 34 धावा शेवटचा चेंडू होता इथे आसिफचा. आसिफच्या या षटकामध्ये 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, 2 षटकं टाकलेले आहेत. आसिफनं 10 धावांमध्ये 2 गडी बाद करताना आयकॉननं आपली उपयुक्तता दाखवलेली आहे. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. तर यानंतर पुढच्या सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. या ठिकाणी आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते अभिमान आमचा नेता राज्याचा सन्मित्र नेते ऍडव्होकेट राहुल दादा कुल यांचे चिरंजीव सन्मान्य आदित्यजी राहुल दादा कुल इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच शुभहस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. मी विनंती करतो केसनंद संघाचे संघनायक आणि शिरूर हवेली संघाचे संघनायक, आपण टॉससाठी चला. केसनंद विरुद्ध शिरूर हवेली अशी मॅच इथे होणार आहे आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी उपस्थित राहा.
तो जाऊ शकतो मैदानामध्ये। 12 चेंडू 41 धावा, 12 चेंडू 39 धावा। या बरोबरच इथे आपण बघू शकतो दोन धावा पूर्ण केलेले आहेत, दोन धावांबरोबरच धावफलक 36 धावा इथे आपण बघणार आहोत। निखिल चव्हाण प्राचार्य सन्माननीय आदरणीय तानाजी चव्हाण सर देखील इथे उपस्थित आहे। निखिल चव्हाण मैदानामध्ये गोलंदाजी करतोय, खरंतर इंजिनियर आहे, एक व्यावसायिक म्हणून देखील त्यानं राहू गावामध्ये आणि परिसरामध्ये चांगली कामं केलेली आहेत। आज तो क्रिकेटच्या मॅच मध्ये फाउंडेशन बनवताना बघायला मिळेल। एक चांगला फटका डीप लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तिथे, धावाची संधी असू शकते आणि फलंदाज होईल बाद, धक्का बसेल तो तिसरा। नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण बघणार आहोत, मोरगाव संघाचा पुढचा खेळाडू, पुढचा फलंदाज सचिन अतुल विटकर, संघनायक अतुल विटकर आपण या। निखिल चव्हाण इंजिनियर आहे भारतीय संघामध्ये देखील, अनेक इंजिनियर, अनिल कुंबळेला देखील आपण पाहिलं, अनेक कुंबळे देखील इंजिनियर होता, रविचंद्रन अश्विन देखील इंजिनियर आहे, जवागल श्रीनाथ, कृष्णमाचारी श्रीकांत, श्रीनिवास व्यंकट राघवन, हे सगळे साऊथचे जे खेळाडू आहेत ना ते इंजिनियर आहेत। इतर खेळाडूंमध्ये मात्र इरापल्ली प्रसन्न हे सुद्धा साऊथचेच खेळाडू आहेत, ते देखील इंजिनियर आहेत, भारताकडून ते क्रिकेट खेळले। रजनीश नावाचे खेळाडू होते, तेही इंजिनियर होते, 7 इंजिनियर भारतीय संघामध्ये खेळलेले आहेत। इथे इंजिनियर आणि इंजिनियर असल्यामुळे आपण पाहतो की त्याला माहिती की आराखडा कसा ठेवायचा आहे, वेग काय ठेवायचा आहे। फलंदाज अक्षय तावरे समोर असला तरी सुद्धा इथे निखिल चव्हाण यश प्राप्त करे। ओहो हो, व्हॉट अ शॉट, काय सुंदर फटका आहे, अलगद उडवला चेंडू, चेंडूला फुंकर घातली आणि चेंडू पाहू आपण डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार। आदरणीय तानाजी चव्हाण सरांकडून जो संघ सामना जिंकणार आहे त्या संघाला 1000 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर करण्यात आलेलं आहे। अक्षय तावडे स्ट्राइक एंड वरती, धावफलक 43 धावा। इथे परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फ्लिक केलेला आहे चेंडूला स्क्वेअर लेगला, एक धाव तिथे फक्त मिळू शकते एका धावेबरोबर। धावफलक पुढे पोहोचणार आहे 44 धावा, तर विजयाचं समीकरण 7 चेंडू 29 धावा, 7 चेंडू 29 धावा। शेवटचे 7 चेंडू इथे शिल्लक आहेत। या ठिकाणी सन्माननीय पत्रकार रवींद्रजी बोरकर, रवींद्रजी खोरकर सर इथे उपस्थित आहे आणि याच बरोबर इथे धाव घेण्यास नकार दिलाय तो अक्षय तावरेनं। सन्माननीय पोलीस पाटील सुरेश तात्या सोनवणे पाटील यांना विनंती, आपण देखील टॉस साठी उपस्थित राहा। सन्माननीय संपत रावजी शिर्के साहेब यांना विनंती, आपण टॉस साठी उपस्थित राहा। सर्व अतिथी ज्यांचा नामोल्लेख आम्ही केलेले, आदरणीय तानाजी चव्हाण सरांना विनंती, प्राचार्य चव्हाण सरांना विनंती, आपण देखील टॉस साठी पुढे या। पोलीस पाटलांना विनंती, आपण टॉस साठी पुढे। अजून ज्या मान्यवरांचा आम्ही उल्लेख केलेला आहे त्या सगळ्यांना विनंती आहे, आपण टॉस साठी पुढे। आपल्या शुभहस्ते नाणेफेकेचा कौल होणार आहे, केसनंद विरुद्ध शिरूर हवेली अशी लढत यानंतर इथे होणार आहे। दरम्यान 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे, 44 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे। आदरणीय आमदार राहुल दादा कुल यांचे सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन आपण करतोय, 33वं पर्व आहे।
खरतर विकासाचं नवं पर्व दोन तालुक्यामध्ये उभे करणारे आपले सर्वांचे लाडके आमदार अर्थात ऍडव्होकेट राहुल दादा कुल अनेक अनेक विकास कामांना त्यांनी ज्या पद्धतीने गती दिलेली आहे, विशेष करून दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर मोठा पॅन्डेमिकला आपल्याला सामोरं जावं लागलं आणि या पॅन्डेमिक मध्ये आपण बघितलं की लोकांना गरज होती आरोग्य सेवेची. कोविड सेंटरच्या माध्यमातून 3,500 पेक्षा जास्त रुग्णांवरती मोफत उपचार करण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आमदार राहुल दादा कुल यांनी. अक्षय तावरेचा प्रयत्न होता, आतली कड घेतली चेंडूने, इथे 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे. अक्षय तावरे असा खेळाडू आहे की तो हे आव्हान स्वीकारू शकतो. अनेक वेळा मी पाहिलेलं आहे अक्षय तावरेनं इथे अशाही कंडिशन मधून संघाला विजयाची किनार दिलेली आहे. इथे मात्र एक टप्पा मिळेल चेंडूला, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नसणार आहे. चेंडू निर्धाव असेल, धाव फलकावरती आपण बघू शकतो धाव आहेत त्या 44 धावा. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. अंधार राहुकरांसाठी मात्र संपलेला आहे आणि त्यांच्या समोर लख प्रकाश निर्माण झालेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो मोरगाव संघासाठी उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. षटकार बघूया इथे मशाल पेटवेल का, या अंधारातून दवी प्रकाश दाखवेल का अक्षय तावरे. वाईट नो, अतिरिक्त चेंडू पडला तर त्याला पॉसिबल होऊ शकतं, मात्र बघायचंय इथे शेवटचे काही चेंडू अर्थात धाव फलकावरती आहेत. 50 धावा विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि लॉंग ऑफला तिथे एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. मिळत आहे 4 धावा. शेवटचे 2 चेंडू महेश औपचारिकता. उमेश खंडागळे यांच्याकडून राहूच्या संघाला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. याचबरोबर एक सुंदर चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सागरचा निर्धाव ठरेल. शेवटचा चेंडू आपण इथे बघणार आहोत धाव फलकावरती. 54 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर याचबरोबर शंभू महादेव प्रतिष्ठान राहू संघानं फायनल मध्ये केला प्रवेश. शंभू महादेव प्रतिष्ठान राहू एंटर इन द फायनल. राहू टीमचे कॅप्टन आपण मंचावरती आहे, राहू संघाचे संघनायक आपण ताबडतोब मंचावरती आणि हा सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. फिल्डिंग टीम मैदानावरती चला लवकर. फिल्डिंग टीम चला आपल्यामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी. केसमॅन टीम अक्षय तावरे आपण मंचावरती या. अक्षय तावरे आपल्यासाठी सुद्धा गणेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानावरती जाते. प्रेक्षक बाहेर या, सगळे जे प्रेक्षक आतमध्ये आलेले आहेत आपण सर्वांनी बाहेर या
आपल्याला लगेच फिल्डिंग लावायची आणि मॅच सुरू करून घ्यायची. आपण सर्वांनी बाहेर या. उपसरपंच आदरभाई शेख यांच्या माध्यमातून आपण पाठवाडीकडे 1000 रुपये